आपण पाहताय कल्याणचे फुल मार्केट. आपण पाहत असलेली परिस्थिती ही दर पावसाळ्यामध्येच उद्भवते. गेल्या 2 दिवसापासून सुरू असलेल्या पावसाने आज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शेजारी असलेल्या फुल मार्केट मध्ये 1.5 ते 2 फुटापेक्षा अधिक पाणी साचल्याने आज व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले. सोमवारपासून सुरू असलेला पाऊस रात्रीही कोसळत होता. गेल्या 24 तासात 78 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आणि यामुळे शहरातील कोळशेवाडी जवळील जरीमरी नाला भरून वाहत आहे. पावसाने बाहेर गावावरून येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत येणारा भाजीपाला पूजक यांचे ट्रक्स मध्ये अडकून पडल्याने फुल बाजारात ताजे फुले आलेले नाही. शिवाय फुल मार्केट मध्ये पावसाचे पाणी शिरल्याने या पावसाची संततधार चालू असल्याने फुलांची घाऊक खरेदी करण्यास ग्राहकही आलेले नाही. 2 दिवसापासून ही स्थिती असल्याने व्यापाऱ्यांचे फार मोठे नुकसान झाले. गेली 20 वर्ष घाऊक फुलांचा व्यापार करणारे मोहम्मद साहब यांनी सांगितले की मार्केट मध्ये महापालिकेतर्फे कोणतीच सुविधा पुरवली जात नाही. सुमारे 50,000 रुपयांचे फुले अडून गेल्याने फार मोठे नुकसानीला त्यांना सामोरे जावे लागले आहे. बाजार समितीतर्फे रोज सर्व व्यापाऱ्यांकडून जागा भाडे म्हणून पावती पाडली जाते, पण स्वच्छता आरोग्य याची कोणतीही काळजी महापालिका आणि बाजार समिती घेत नाही. फुलांचे जुने व्यापारी गंभीर राव यांनी सांगितले की या साचलेल्या पाण्यापासून व्यापाऱ्यांना आणि माल खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकाने आरोग्याच्या दृष्टीने फार मोठा धोका आहे. या मार्केटच्या बाजूने जरीमरी नाला वाहत येऊन पाणीला मिळतो. हा नाला सध्या पूर्ण भरलेला असल्याने त्याचे पाणी मार्केटमध्ये शिरले आहे. सुगंध पापडी या व्यापारी महिलेने गेल्या संपूर्ण आठवड्यात मालाला गिराईकच न आल्याने सडलेल्या फुलांची विल्हेवाट कशी लावायची असा प्रश्न महापालिकेला केला आहे. जर प्रशासनाने या फुल विक्रेत्यांच्या समस्येकडे जातीने लक्ष दिले नाही तर या फुल विक्रेत्यांच्या तीव्र आंदोलनाला प्रशासनाला सामोरे जावे लागेल अशी परिस्थिती सध्या निर्माण झालेली दिसून येते. ब्युरो रिपोर्ट, इंडिया टीव्ही न्यूज. बहुत तकलीफ है, पानी में मैं भीग रहेला, पूरी मार्केट में मेरा 40-50 हजार का माल सड़ गया है और मेरी हालत बड़ी गंभीर है. ये कितने दिनों से चल रहा है? ये कम से कम नहीं है 8-10 दिन हो गया है. नगर पालिका में कई बार बोला, कोई सुना ही नहीं है. नगर पालिका वाले सुनते नहीं है, कोई कुछ नहीं है, कोई हमारी मार्केट का कोई ख्याल नहीं कर रहा है. आजू बाजू में सब फ्लैट और बिल्डिंगे बन रही है और देखो हमारी मार्केट की क्या दशा हो गई. दशा बहुत खराब है मेरी मार्केट की और मार्केट को कोई देखने वाला नहीं, न कोई सुनने वाला है. नुकसान मेरा कम से कम 50 से 60 हजार रुपए का नुकसान हो चुका था. पूरा माल मेरा पानी में डूब चुका है. माल मेरा कैलास वापरे मार्केट चा प्रतिनिधि. तुम्ही या सगळं इथे गेला किती मिनिटापासून तुम्ही परिस्थिती बघताय. अतिशय प्रतिकूल परिस्थिती. आम्ही गेले 4-5 वर्षापासून दिवस काढतोय. कुठल्याही प्रकारचं प्रशासन आम्हाला दाद देत नाही. मग ते APMC असेल, ते KDMC असेल. आम्ही अनेक वेळा त्यांना निवेदन दिली, अर्ज दिले, पण याच्यावर कुठली कार्यवाही होत नाही. या पाण्यामधून लेप्टोस्पायरोसिस किंवा अनेक प्रकारचे विकार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर तुमच्या माध्यमातून आम्हाला अशी विनंती करायची की लवकर याच्यावर कार्यवाही करा. अन्यथा एक तीव्र स्वरूपाचं आंदोलन या ठिकाणी आम्ही उभारण्याची शक्यता नाकार देऊ शकतो. गेली 10 वर्ष झालं कॉर्पोरेशनने आम्हाला मार्केट देऊन, परत कॉर्पोरेशन आम्हाला कुठल्याही प्रकारची सुविधा देत नाही. आज आमची अशी अवस्था आहे ना, घरकांना घाटका. आज आमचे 1-1 जणाचे 10-20 हजार रुपयाचे नुकसान झालेले मालाचं. पाणी काल 4 दिवस झालं संततधार पाऊस पडतोय, परंतु कोणी कॉर्पोरेशननी इथे काही पाहायला येत नाही. आम्ही 50 वेळा फोन केले, सर्व काही केलं, परंतु काही कोणी आमच्यावर लक्ष देत नाही. या बाजार समितीखाली पावती फाडण्यासाठी येते, बस बाकी काही त्यांच्या ज्याने काही होत नाही. कॉर्पोरेशनला भाडं पाहिजे, भाडं आम्ही वेळोवेळी भरत असतो, परंतु ते आमच्या व्यापाऱ्यांची कोणी दखल घेत नाही. सुगंध रामदास फापाड. पाणी आल्यामुळे आमच्या मालाची नुकसान होते आणि गिरायकावर परिणाम होतो. गिरायक आतमध्ये येत नाही आणि काही बिमाऱ्या वाढतात. आम्ही काय करणार, आमच्या मालाची नुकसान होते, माल वाहून जातात आणि ते बिमाऱ्या लागतात, गिरायक येत नाही. एवढी आमच्या मालाची कोण भरपाई करून देणार?